ये दो लफ्ज़ तुम्हारे सामने क्यों नहीं निकलते? क्यों नहीं? मुझे भी मालूम नहीं है। दरअसल तुम जब मेरे सामने आती हो तो मैं कांपने लगता हूं। तुम मुझसे बात नहीं करोगी तो भी चलेगा, बस एक बार तुम्हें देखता हूं तब पूरा दिन खुशियों से भरा हुआ जाता है। अब तुम मुझे पूछोगी कि मैं तुम्हें अच्छी क्यों लगती हूं, इसका जवाब मेरे पास नहीं है, बस अच्छी लगती हो। एक्चुअली तुम्हारा नाम भी मुझे बहुत अट्रैक्ट करता है, तुम्हारी आंखें, नजदीक से एक बार देखा था, तुम्हारे चाहे सहेज डोकत का जाइनर ये। सुन भाई, राजांना मागे एकटे टाकून जायला आम्ही त्यांचे दुश्मन का होतो? जीवाच्या भयानं पाठीला पाय लावून पळणारे नादान भ्याड का होतो? विचार करा, मुघल आमच्या मागे, सभोवती हेरांचा सुसुळाट, जराशी गफलत होती तर सारेच गनिमाच्या हाती गवसतो। विचार करा। हां, त्या रात्री राजाने आमच्या कमरेला मिठी घातली आणि पत्थरालाही पाजर फुटेल असा टाहो फोडला। आबासाहेब, आम्हा एकट्याला सोडून तुम्ही नाही ना हो जाणार? सुनभाई, ते शब्द आम्ही ऐकले आणि आमच्या शिरावरला मुकुट डळमळला, कमरेची समशेर लटपटली, पायातलं त्राणच नाहीस झालं। एक दिन मैं एक्टर बनूंगा, मेरे पास पैसे होंगे। हाउ डिड यू नॉट जस्ट गिव अप? मैंने पैसे की तो नहीं सोची थी, और मैं एक्टर बनूंगा तो मैं ये भी नहीं सोचते थे, क्योंकि एक्टर तो मैं था ही, बट काम नहीं था मेरे पास। बोल की बवा, काय करालेस? काय नाही, जेवला बोली बोल, नवाचा इंटरव्ह्यू बघत। अरे बास कर के बाबा, किती वेळा तेच ते, आता काहीतरी करून दाखव। करतो बे। बर, आज संध्याकाळी काय नियोजन करायचं काय? नियोजन आज संध्याकाळी?
हे एका बोटाला घ्यायचं, तिथं हाताला लावायचं आणि मग असं असं चोळायचं. अरे ते हा बघितलास काय तू राजवाडा डान्सर्स? तो एक सचिन कोंडलकर एक बाप फिल्म बनवतो बरं का. बाप म्हणजे बाप. ती त्यांची दुसरी पण ती गुलाबजाम काय बनवली आहे फिल्म. मुरंबा मुरंबा कोण? मुरंबा ते वरुण नार्वेकर. ते पण भारी आहे ती फिल्म, जबरदस्त आहे.